महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या फेरपरीक्षेचा निकाल 23.66% लागला आहे. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा 12वीच्या फेरपरीक्षेप्रमाणेच 10वीच्या निकालातही घसरण झाली आहे. मार्चमध्ये झालेल्या नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी देण्यासाठी आणि श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी 17 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेण्यात आली. राज्यातील मंडळाच्या पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर, कोकण, औरंगाबाद आणि कोल्हापूर या 9 मंडळांतर्गत परीक्षेसाठी अर्ज केलेल्या 1,22,017 विद्यार्थ्यांपैकी 1,21,059 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे. त्यापैकी 28,445 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. फेरपरीक्षेत अमरावती विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 31.77% लागलाय. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा 10वीच्या फेरपरीक्षेच्या एकूण निकालात घसरण झाली आहे.